मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या हरामखोराला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. चित्रा वाघ यांचे प्रतिपादन. मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या हरामखोराला भर चौकात फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे असे कृत्य त्याने केले. मात्र कायद्याच्या चौकटीत राहूनही त्याला फाशीची शिक्षा मिळेल असा विश्वास देखील भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे एका 8 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर भाजपा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पीडित मुलीच्या परिवाराची आज सांत्वनपर भेट घेतली आणि त्याची सहानुभूतीपूर्वक चौकशी केली. मुलीच्या आरोपीस कठोर शिक्षा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडले जाणार नाही असे आश्वासन दिले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीडित परिवारासाठी दिलेली आर्थिक मदत परिवाराच्या स्वाधीन त्यांनी केली. यावेळी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांच्याशी फोनवर बोलून त्यांनी या घटनेतील पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी वकीलपत्र घ्यावं अशी विनंती केली. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला जेरबंद केल्याने पोलिसांचे कौतुक त्यांनी केले. त्यांच्यासोबत 40 गाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण, अमोल शिंदे हे देखील होते. पीडित कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील रोख स्वरूपात 1 लाख रुपये कुटुंबाला दिले. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर शासन आणि पोलीस यंत्रणेसोबत समाजानेही सजग राहण्याची आवश्यकता असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं. शासन पातळीवर महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे सक्षम आहेत, त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी लक्ष देणे महत्वाचे असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं. लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी अमीन पिंजारी, भडगाव, जिल्हा जळगाव. काय सांगाल, आज या पीडित परिवाराची आपण भेट घेतलेली आहे, आपलं शासनाच्या वतीने कशा पद्धतीमध्ये? नाही, अतीव दुःख देणारी ही घटना आहे. आपण पाहतोय की एका 9 वर्षाच्या, 9 वर्ष पण नाही, 8 वर्ष आणि काही महिन्यांच्या मुलीसोबत अतिशय निर्घृण असा प्रकार करण्यात आला आणि तिला मारून टाकण्यात आलं अशी घटना आज या गावामध्ये घडली आहे. आज मी आणि माझ्यासोबत आमचे सहकारी, आमचे आमदार मंगेश चव्हाण या ठिकाणी काल येऊन गेले. आमची संपूर्ण महिला मोर्चाची टीमही काल येऊन गेली आणि आज त्या परिवाराची आम्ही भेट घेतली. घडलेली घटना ही अत्यंत वाईट आहे. पोलिसांनी अगदी काही तासांमध्ये आरोपीच्या मुसक्यासुद्धा आवळल्यात. निश्चितपणे त्याला फाशी झाल्याशिवाय राहणार नाही. शासन हे त्या ठिकाणी पूर्णपणे परिवाराच्या सोबत आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी त्याला सोडण्याची भूमिका, हे जे आता लोक म्हणत आहेत की नाही फाशी दिलीच पाहिजे, हरामखोराला फाशीच दिली पाहिजे आणि ती नक्की होणार, हा मला विश्वास आहे. एक आई म्हणून मला विचाराल तर मी नक्की हे सांगेन की अशा हरामखोरांना भर चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे. परंतु आपल्याकडे कायदे आहेत, आपल्याकडे जी चौकट आहे त्यानुसार हा खटला चालवला जाईल आणि या हरामखोराला फाशीशिवाय दुसरी शिक्षा होणार नाही, हे मात्र मी तुम्हाला इथे विश्वासाने सांगते. आत्ताच आपल्याला माहिती आहे, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वलजी निकम यांनी आमचे आमदार मंगेशजी चव्हाण यांच्या फोनवरनं संपर्क केला, त्यांच्याशी आत्ताच बोलणं झालं आणि तेही म्हणाले की आपणही ही केस लढवूया आणि असल्या विकृतीला ठेचण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. मला हे सांगायचं आहे, सरकार आपलं काम करतंय, पोलीस आपलं काम करतायत, पोलिसांचं कौतुक करायला पाहिजे की परिवाराचंही म्हणणं आहे. पहिल्या म्हणजे ज्या वेळेला ही घटना घडली, मिसिंगची कंप्लेंट आली की मुलगी सापडत नाही आहे, तेव्हापासून 40 गावचे पोलीस हे ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आणि काही तासामध्येच सगळ्या घटनांचा उलगडा झाला, ज्याची कल्पना आपल्याला सगळ्यांना आहेच. परंतु समाजामध्ये, भडगावमध्ये, समाजामध्ये या विकृती घडत असताना आपल्यालाही, तुम्हाला, मला, सगळ्यांना सजग नागरिक म्हणून वावरणं तितकंच गरजेचं आहे. हे विकृत कोण आहेत? हे बाहेरून आलेले नाही आहेत, शेजारीच आहेत. सारखं येणं जाणं आहे म्हणजे इतकं, त्याला आपण काय म्हणू की इतकी घाणेरडी वृत्ती आहे की इतकं वाईट कृत्य केल्यानंतर सुद्धा त्या परिवारांना येऊन भेटणं किंवा त्यांच्यामधलेच आम्ही मुलीला शोधतोय अशा पद्धतीचं ढोंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. विकृती वाढत चालली आहे, कुठेतरी ठेचण्यासाठी आपण समाज म्हणून सगळ्यांनी एकत्र येणं तितकंच गरजेचं आहे. ही मुलगी फक्त या गावची मुलगी नाही किंवा त्या आईवडिलांची मुलगी नाही, ही राज्याची मुलगी होती आणि अशा हजारो मुली वाचवण्यासाठी जे जे काही करता येईल ते निश्चितपणे सरकार म्हणून सरकार करत आहे, पोलीसही तितकेच दक्ष आहेत, समाज म्हणून आपण कुठं कमी पडतोय का हे पाहणं फार गरजेचं आहे आणि सगळ्यांनी एकत्रित येऊन या मुलींच्या रक्षणाची जबाबदारी घेणं गरजेचं झालं आहे. अशी घटना घडणं हे समाजव्यवस्थेचं अपयश असं म्हणू शकतो? नाही, मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा घटना घडते आणि समोर येते त्यावेळेला पोलीस आणि शासन यांची भूमिका चालू होते, परंतु आपण समाज म्हणून किती सजग आहोत हे बघणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याच, आपण आता शहरांमध्ये पण तुम्ही बघाल, बऱ्याच मुली अडचणीत असतात, रडत असतात, पळत असतात, रस्त्यावर कोणी पाठलाग करत असतं
परवाचीच पुण्याची तुम्ही घटना बघितली की दोन सजग मुलं होती म्हणून त्या मुलीचा जीव वाचला. अशी सजगता प्रत्येकाने दाखवणं गरजेचं आहे. आणि आपल्या मुलांना आपण बघतो शाळेत जाणारी मुलं ही लहान मुलं आहेत, 8 वर्ष 9 वर्ष, त्यांना अजून तितकी समज नाही आहे. त्यामुळे आपल्यालाही तिथं लक्ष ठेवणं गरजेचं आहे असं मला एक आई म्हणून मला नक्की वाटतं. झालेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जे जे काही करता येईल त्या त्या खबरदारी घेणं आवश्यक आहे. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला की शासनाची भूमिका काय असली पाहिजे, लोकांची काय असली पाहिजे? मी तुम्हाला हे सांगते की घटना घडल्यानंतर या सगळ्या गोष्टी समोर येतात ज्या ऑथॉरिटीज असतात, जशा पोलीस ऑथॉरिटी आली किंवा सरकार आलं. प्रत्येक घरटी पोलीस देणं शक्य नसतं, त्यामुळे आपल्या गावातल्या मुलांची मुलींची रक्षा करणं, सुरक्षा करणं, लक्ष ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं हे मला वाटतं आपल्या सगळ्यांचं दायित्व आहे, मग ते शहर असो किंवा गाव असो. आपण बहुतेक म्हणजे गावामध्ये तरी अशा गोष्टी घडताना दिसत नाही, दुर्दैवाने असं दिसतंय की गावातले सगळे शेतामध्ये गेले आणि घरात कोण नाही. बरं, असं आपल्याला शेजारी राहणारी लोकं, आपल्याला रोजच्या रोज भेटणारी लोकं यांच्यावरती अशा पद्धतीचा विचार आपण करू शकत नाही की हे इतके खालच्या पातळीला जाऊ शकतात किंवा इतके हरामखोर असू शकतात. आता ही घटना झाल्यानंतर, अशी घटना याच्या आधी मला आठवतं आहे मावळमध्ये सुद्धा झाली होती, अशाच टाईपमध्ये याच मुलीचा वयोगट होता आणि तिथेसुद्धा शेजारीच राहणारा मुलगा होता आणि त्याने त्या मुलीसोबत वाईट कृत्य करून तिला मारून टाकलं, पाण्याच्या पिंपामध्ये तिला ठेवलं. 2 दिवसांनी कळालं, तेही वेळेला तेही सगळ्या तपासामध्ये एकत्र होते आणि मग जिथे जिथे सभा झाल्या, गावातली लोकं बसली, तिथं येऊन आरोपी बसला, पोलिसांनी तिथेही शर्त लावली, काही तासामध्ये आरोपी पकडले. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, समाजामध्ये अशा पद्धतीचे मुखवटे घालून जी वावरणारी माणसं आहेत त्यांचं मुखवटे फाडायचं काम हे समाज म्हणून आपल्याला करणं गरजेचं आहे. पोलीस त्यांचं नक्कीच काम करतील, सरकार 100% काम करेल, पूर्णपणे ताकदीने उभं आहे. आज तुम्हाला मी सांगते की मंगेश चव्हाण आहेत, खरं तर हा त्यांचा मतदारसंघ नाही आहे, त्यांच्या शेजारचा मतदारसंघ आहे. पण ज्यावेळेला ही घटना समोर आली त्यावेळेला एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून ते त्या ठिकाणी आले. नाही ताई, मला जाणं गरजेचं आहे. काल माझं त्यांच्याशी बोलणं झालं, ते मला म्हणले ताई तुम्हाला मी सांगू शकत नाही इथे परिस्थिती कशी आहे. त्या गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनीसुद्धा, म्हणजे गृहमंत्री म्हणून तर त्यांचं काम आहेच देवेंद्रजींचं, परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून पक्षाने सुद्धा फूल ना फुलाची पाकळी ही त्या परिवारासाठी पाठवली. ती आमचे आमदार मंगेशजी चव्हाण यांच्या हस्ते आम्ही त्या परिवाराला दिले. अर्थात ही काही किंमत असू शकत नाही, परंतु या अशा घटनेंमध्ये परिवाराला आर्थिक स्थैर्यसुद्धा असणं गरजेचं असतं आणि त्यामुळे त्या भावनेतनं ही मदत त्या ठिकाणी केली गेलेली आहे. या घटनेंची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासन आणि पोलीस तर सजग आहेच, परंतु समाज म्हणून आपल्यालाही आपली भूमिका आणि आपलं कर्तव्य निभावलं पाहिजे असं मला वाटतं. काही ज्या पद्धतीने महिला वा मुलींवर अत्याचार वाढत आहे अशा वेळेस कायदा बऱ्यापैकी त्यांना पाठराखण करतं, तर घटनेत दुरुस्ती करून काही नवीन कायदा अस्तित्वात आणावा अशा पद्धतीने वाटतं का? नाही, मला असं स्वतःचं म्हणणं आहे की जे आपल्याकडे IPC आहेत हे महिलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत मजबूत आणि सशक्त असे कायदे आहेत, परंतु त्या कायद्यांची आग्रही अंमलबजावणी व्हावी ही भूमिका मात्र आपल्याला मांडली पाहिजे. त्याच्यामुळे प्रभावी अंमलबजावणी कायद्याची व्हावी अशी आग्रही भूमिका ही आमची त्या ठिकाणी असते. आपण कायदे कितीही बनवले तरी पण जर त्याची अंमलबजावणी जर नाही झाली तर मग ते किती कायदे करून त्याचा फायदा काय आहे? आज आपल्याकडे जर तुम्ही IPCचे कायदे बघितले जे महिलांसाठी आहेत, ते अत्यंत कठोर आणि अत्यंत चांगले असे ते कायदे, त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी एवढं मात्र बघणं आपलं काम आहे. आणि मला आनंद वाटतो या गोष्टीचा की अशा घटना घडल्यानंतर ताबडतोब पोलीस ॲक्शनमध्ये येऊन IPC सेक्शन त्या ठिकाणी लागत आहेत आणि काही तासांमध्ये आरोपी पकडले जात आहेत. परंतु पुन्हा एकदा या घटना चांगल्या नाहीच, ना आपल्यासाठी, ना आपल्या समाजासाठी, ना आपल्या महाराष्ट्रासाठी. त्यामुळे या होऊ नये यासाठी काय करता येईल, तर आपल्याला समाज म्हणून सजग राहणं तितकंच गरजेचं आहे आणि ती जबाबदारी तुम्ही, मी, आपण सगळ्यांनी घेणं तितकं.